नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टिफिन सिरीजमध्ये आज आपण टिफिनसाठी असा एक पदार्थ बनवतो आहे जो मुलांना पाहता क्षणी खावासा वाटेल, चटपटीत असेल आणि पौष्टिकसुद्धा असेल. तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आपण या अगोदरसुद्धा एक रेसिपी पाहिली, आज आपण दुसरी रेसिपी पाहतो आहे. तर टिफिनच्या या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्या रेसिपी करायलाही सोप्या असतील, झटपट सकाळच्या वेळेमध्ये तयार होतील, त्याचबरोबर मुलांना आवडतील आणि त्या चटपटीत असतील आणि पौष्टिकसुद्धा असतील, अशा रेसिपी या टिफिन सिरीजमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक रेसिपी पहा, रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. इंस्टाग्रामची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या अगोदर झालेल्या रेसिपीची लिंकही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. टिफिनसाठी आज आपण जो पदार्थ करतो आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, पीठ मळण्यासाठी पाणी आणि थोडंसं तेल लागणार आहे. तर सुरुवातीला आपण जो पदार्थ करतो आहे त्याचं जे कोटिंग आहे ते तयार करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ वापरते आणि त्यासाठी आपल्याला हे मळून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलं आहे, यामध्ये आपण हे गव्हाचं पीठ घालूया, यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घेऊया. थोडंसं घट्ट पीठ यासाठी मळून घ्यायचं, तर आपण जो पदार्थ करतोय तो थोडासा क्रिस्पी व्हावा म्हणून थोडीशी आपण चपातीला जशी मळतो त्याहीपेक्षा थोडीशी घट्ट मळून घ्यायची. आता याला थोडंसं तेल लावून घेऊया आणि व्यवस्थित परत एकदा चुरून घेऊयात. अशा पद्धतीने हे आपलं गव्हाचं पीठ कणिक मळून झालेले आहे. आता आपण याच्यावरती कापड झाकूया आणि एक 10 मिनिटे हे भिजवून घेऊया आणि पीठ भिजतंय तोपर्यंत आपण भाजी तयार करून घेऊया. भाजी करण्यासाठी इथे मी 2 शिजलेली बटाटी घेतलीत आणि 1 कांदा, 1/2 टोमॅटो, फोडणीसाठी तेल लागणार आहे. बारीक चिरून कोथिंबीर घेतली, थोडासा कढीपत्ता, 2 हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत, फोडणीसाठी जिरा आणि मोहरी, थोडंसं टोमॅटो केचप आपल्याला लागणार आहे आणि थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद लागणार आहे. प्रथम आपण एका कढईमध्ये थोडंसं फोडणीसाठी तेल घालूया. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये जिरा आणि मोहरी घालूया. आता जिरा आणि मोहरी तळली की यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची, कढीपत्ता, हिरवी मिरची थोडीशी परतून घेऊया. आता यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालूया. कांदा टोमॅटो थोडासा भाजून घेऊया. कांदा टोमॅटो थोडंसं परतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद, थोडासा चाट मसाला, याला थोडीशी चटपटी चव येण्यासाठी चाट मसाला घालायचा, किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मॅगी मसालासुद्धा यामध्ये वापरू शकता, त्यामुळे सुद्धा एकदम मस्त चव येते. हे मिक्स करून घेऊया आणि चाट मसाला नसेल तर थोडंसं लिंबू पिळं तरीसुद्धा चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण यामध्ये शिजलेला बटाटा घालूया. बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत, हे मिक्स करून घेऊया. इथे आपली चटपटी तशी बटाट्याची भाजी तयार झाली. आता ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडीशी थंड करून घेऊया. इथे आपलं भाजीही तयार झाली आणि थंडसुद्धा झालेले आहे आणि पीठसुद्धा छान 10 मिनिटे भिजलेलं आहे. हे परत एकदा आपण थोडंसं मळून घेऊया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया.
आपण पुरी करतो त्या पद्धतीने आपल्याला एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आहे. त्याला थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे लाटून घेऊया. इथे आपली छोटीशी चपाती लाटून झालेली आहे. आता आपण याच्यावरती भाजी घालून घेऊयात. भाजी पूर्णतः थंड करून घ्यायची आहे आणि नंतरच याच्यामध्ये घालायची आहे अशी. आणि आता आपल्याला याच्यावरती घालायचं आहे टोमॅटो केचप, किंवा तुम्ही डायरेक्ट भाजीमध्ये मिक्स करून घातलं तरीसुद्धा चालेल. आणि टोमॅटो केचप घातल्यानंतर याला वरून असं पॅक करून घ्यायचं आहे. एका बाजूने पॅक केल्यानंतर या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, म्हणजे हे व्यवस्थित चिकटतं. पहा अशा पद्धतीने आपल्याला या बाजूने सुद्धा थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपलं हे पॉकेट तयार झालेलं आहे आणि असेच आपल्याला पॉकेट्स तयार करून घ्यायचे आहेत. हे पण बाजूला ठेवूया आणि अशाच पद्धतीने मी थोडेसे पॉकेट तयार करून घेते आणि नंतर आपण हे भाजून घेऊया. थोडेसे असे पॉकेट मी तयार करून घेतले आणि इथे मी हे भाजण्यासाठी लोखंडी तवा घेतलेला आहे. या अगोदरच्या सुद्धा रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मुलांसाठी जेव्हा आपण पदार्थ करतो त्यावेळेस लोखंडी पॅन किंवा स्टीलचं भांडं असं वापरा. शक्यतो नेरलेप किंवा हँडेलियम वापरू नका, ते शरीरासाठी धोकादायक असतं. त्यासाठी शक्यतो मुलांचा जो नाश्त्याचा पदार्थ आहे तो करण्यासाठी आपल्याला लोखंडाचंच पॅन वापरायचं आहे, त्यामुळे यातून भरपूर आपल्याला लोह मिळतं. आता हे व्यवस्थित सगळ्या पॅनला असं लावून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे एक एक पॉकेट सोडूयात. किंवा तुम्हाला डीप फ्राय करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने कमी तेलामध्ये हे व्यवस्थित भाजलं जातं आणि त्यामुळे जास्त तेलाचा सुद्धा वापर होत नाही आणि खूप पौष्टिक असं हा पदार्थ तयार होतो. मीडियम गॅसवरती खरपूस असं दोन्ही बाजूनी हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया. मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा रंग आलेला आहे आणि असंच खरपूस कडक होईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. मस्त दोन्ही बाजूने मस्त असं खरपूस हे भाजलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. वरून क्रिस्पी आतून एकदम चटपटीत असा हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे. एकदम खमंग असा हा पदार्थ लागतो आणि मुले हा आवडीने खातात. खरं तर हे पोळी भाजी पॉकेट म्हटलं तरी काही हरकत नाही. पोळे आणि भाजीचं कॉम्बिनेशन करून हे पॉकेट तयार केलेलं आहे आणि असं नवीन काहीतरी पाहिलं की मुलं लगेचच खातात. आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे किंवा जेवण तुम्ही म्हणू शकता. मी एक तुम्हाला आतून तोडून दाखवते. आणि यामध्ये आपण टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप घातलेला आहे, त्यामुळे चवीला एकदमच मस्त असं चटपटीत लागतं आणि मुलांना टोमॅटो सॉस किंवा केचप एकदम आवडीने खातात. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने असा हा नाश्त्याचा पदार्थ करू शकता. टिफिनसाठी आवर्जून तुम्ही हा पदार्थ नक्की करून पहा. मुलेसुद्धा अगदी मस्त आणि आनंदाने आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे. अशा पद्धतीने टिफिनमध्ये हा पदार्थ तुम्ही भरून केचप बरोबर देऊ शकता किंवा असाही खाल्ला तरी खूप मस्त लागतो. त्याचबरोबर सोबत काकडी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गाजर, काकडी, टोमॅटो किंवा बीट असं मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. अशा जर नवीन पदार्थ असतील तर आवर्जून मुले सगळा डबा संपवतील. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.